नमस्कार मित्रांनो, मी जागृत होतो, आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमाळा चॅनल लर्न टू टर्न मध्ये। मित्रांनो, तुम्हाला आवाज येत असेल कारण की बाहेर खूप पाऊस पडतोय। पावसामध्ये यासाठी व्हिडिओ बनवतोय कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आपल्या वायपरचा युजेस बद्दल। कारण की आता पाऊस पडतोय तर आपल्याला वायपरचा योग्य प्रकारे यूज येत असणं खूप जास्त गरजेचं आहे। जे आपले नवीन लर्नर असतात, नवीन बिगिनर असतात, त्यांना ह्याचा योग्य यूज माहीत नसतो। आपल्यातले बहुतेक लोक असे आहेत त्यांना सगळं माहीत असेल वायपरबद्दल कसं यूज करतो, पण काही लोक असे देखील आहेत की ज्यांना माहीत नाही आहे हे कसं यूज करायचं आहे। तर तेच मी आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल तर जरा इग्नोर करा। चला मित्रांनो, पाहूया की आपल्याला कसं वायपरचा यूज जो आहे तो करायचा आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो, मी सांगू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलवरील जुने व्हिडिओज पाहिले नसतील तर ते जा आणि ते अगोदर बघा। कारण की त्यामध्ये मी अगदी शून्यापासून कार ड्रायव्हिंग जी आहे ती शिकवली आहे। जर तुम्हाला कारबद्दल शून्य नॉलेज असेल परंतु तुम्ही माझे हे व्हिडिओज बघून जे आहेत ते तुम्हाला नॉलेज गेन करण्यामध्ये खूप जास्त मदत होईल। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे, जो आपला राईट हँड साईडला असतो तो इंडिकेटर असतो आणि त्याच्याने आपण हेडलाईट वगैरे कंट्रोल करू शकतो। परंतु जो आपल्या लेफ्ट हँड साईडला जो स्विच असतो तो पूर्णपणे वायपर कंट्रोल करत असतो। आपले समोरील वायपर्स किंवा मागच्या साईडील वायपर जे आहेत ते इकडे दिलेले असतात। आता हे ह्याचे युजेस जे आहेत ते सगळ्यांचे सेम असतात। परंतु आता माझ्या या वायपरमध्ये आता बघा, हा सेंट्रलला आहे आणि ह्याचे जे यूज आहेत ते हे वरती आहेत। हे बघा, हे तीन मोड जे आहेत हे वरती आहेत, एक दोन तीन, आणि सेंट्रलमध्ये ऑफ आहे। आणि खाली एकदा हा होऊ शकतो, खाली इथपर्यंतच हा जातो। तसंच तुमच्या गाडीमध्ये देखील असेल, तुमच्या गाडीमध्ये कसं असेल, वरतीच तो एकदा जात असेल आणि खाली तीन मोड असतील। प्रत्येक गाडीवरती आहे की कंपनी कशा प्रकारे देते, परंतु त्याचे युजेस जे आहेत ते एक्झॅक्टली सेम असतात। तर मित्रांनो, माझ्या गाडीमध्ये काही असं आहे, खाली फक्त जेव्हा मी हा वायपर जेव्हा आपण एकदा खाली खेचतो तेव्हा हा वायपर फक्त एकदा असा क्लीन होतो। एकदा असा खाली ढकलला काही अशा प्रकारे, एकदा जर खाली ढकलला तर वायपर फक्त एकदाच उडणार। जेव्हा खूपच जास्त कमी पाऊस असतो किंवा एखाद्या समोरच्या गाडीमुळे आपल्या काचेवरती जेव्हा पाणी उडतं त्यावेळेला आपण ह्या मोडचा यूज करू शकतो। फक्त स्टेअरिंगवरती हात असत, फक्त या बोटांनी एकदा खाली करायचं, वायपर एकदा जे आहेत ते ऑन होतील। आणि मध्ये जो आहे, जसं की तुम्हाला सांगितलं, मध्ये ऑफ आहे। ह्या मोडमध्ये एकदा केल्यावरती ते बरोबर डायरेक्ट मध्ये येऊन थांबतं। आणि पुढील जो मोड आहे तो इंटरमिटंट मोड आहे। ह्याच्यामध्ये वायपर जो आहे तो टायमानुसार चालतो। ज्या हिशोबाने आपला पाऊस आहे त्या हिशोबाने आपण त्याची टायमर जो आहे तो सेट करू शकतात। हा इथे कमी जाडी तुम्हाला दिसते म्हणजे हा कमी टाइम घेणार। फॉर एक्झाम्पल असं, आता बघा मी ह्या मोडमध्ये ठेवला आणि हा ॲरो बघा ह्याच्या जवळ आहे। आता बघा हा थोडा कमी वेळानंतरच चालू होईल। हा बघा, आणि जसा हा मी हे जास्त वाढवतोय तसं बघा याला खूप उशीर लागेल, खूप उशिरानंतर तो होणार कारण की इथे आपण टाइम वाढवलाय। हा जेव्हा एकदमच रिमझिम पाऊस असतो तेव्हा आपण ह्या मोडचा यूज करू शकतो। हा बघा, हा आता झालेला आहे, खूप उशिरा झालेला आहे। हा बघा, हा मधला स्विच जो आहे तो मी फिरवतोय। आता बघा मी इथे ठेवलं, आता बघा हा थोडा लवकर लवकर होत राहणार। हा आता झाला आहे आणि थोडा अजून लवकर हा होत राहणार। हे पाऊसच्या हिशोबाने आपल्याला ठेवायचं आहे की आपल्याला लवकर पाहिजे का उशीरा पाहिजे। जसं पाहिलं की लगेच आता हे झालेलं आहे। आणि तसंच आता समजा मी हा वरचा मोड जो आहे हा कंटिन्युअस मोड, जेव्हा नॉर्मल असा पाऊस असतो आणि कंटिन्यू असतो तेव्हा आपण हा या मोडचा जो आहे तो यूज करू शकतो। हा बघा, हा काही अशा प्रकारे हा जेव्हा नॉर्मल असा जो आत्ता जो पाऊस पडतोय त्या हिशोबाचा पाऊस असेल तर आपण ह्या मोडचा यूज करू शकतो। आणि ह्यापेक्षा जो खूप जोरदार एकदम धुमाकूळ पाऊस असेल तर अशा वेळेला हा एकदम वरचा मोड, हा बघा हा एकदम जोरदार असेल तेव्हा आपण एकदम वरती, आणि समजा पाऊस कमी झाला मग तेव्हा आपण नॉर्मल या गोष्टीचा यूज करू शकतो। आणि जर एकदमच कमी असेल, रिमझिम रिमझिम असेल तर ह्याच्या मदतीने आपण टाईम जो आहे तो सेट करू शकतो। मी आता जर हा टायमर सेट केला तर त्या हिशोबाने तुम्ही तुम्हाला बघा कुठला सुटेबल टायमर आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। तुमच्या गाडीमध्ये जर रिअर वायपर असतील जे की माझ्या गाडीमध्ये नाही आहेत तर इथेच कुठेतरी स्विच असेल, तो स्विच असा फक्त आपण फिरवायचा असतो आणि मग रिअर वायपरला सगळे हे मोड लागू होतात। तो फक्त असा फिरवायचा आणि नंतर मग हे सगळे मोड लागू होत असतात। ह्या मोडचा खूप जास्त फायदा आहे इंटरमिटंट मोडचा, कारण की मग डिस्टर्बन्स होत नाही आपल्याला मध्ये मध्ये, आणि प्लस वायपरचे जे वेअर अँड टेअर्स आहेत ते देखील वाचतात। मोटरची वेअर अँड टेअर जे आहे ते वाचते आणि मग योग्य प्रकारे ड्रायव्हिंग करायला आपल्याला बरं वाटतं। आज जोरदार पाऊस आहे तर मी कुठल्या मोडवर ठेवीन, ह्या नॉर्मल मोडवरती ठेवीन, बघा ह्या मोडवरती ठेवीन, कारण की ह्या पावसासाठी हा मोड जो आहे तो सुटेबल आहे। आणि तसंच
आपल्याला समजा की आपली विन्सिल जी आहे ती स्वच्छ करायची आहे, आपला वॉशर फ्लुइड जो आहे तो काचेवरती उडवायचा आहे, तर अशा वेळेला हा लिव्हर जो आहे तो आपल्याला आपल्या अंगावर खेचायचा. हा बघा तो का उडला वॉशर फ्लुइड, तर असं आपल्याला करायचं आहे. एकदा आपण असं ओढला तर तो पुन्हा त्याच्या जागेवर येऊन थांबतो. काही 2 सेकंद आपल्याला जसं ठेवायचं आहे, काही 2 सेकंद आपल्याला ठेवायचं आहे, 1, 2 बस एवढंच. मग वायपर जे आहेत ते त्या त्यांच्या हिशोबाने तशी फिरतील आणि आपली विंडशील जी आहे ती क्लीन करतील, तुमच्या गाडीमध्ये जी सिस्टम फिट केली असेल त्या हिशोबाने. तर असा काही सोप्या प्रकारे वायपरचा यूज आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला समजलेलं असेल, ह्या व्हिडिओपासून तुम्हाला मदत झालेली असेल. लहानसा व्हिडिओ बनवला तुम्हाला नॉलेज गेन करण्यासाठी, काही करणं माहीत नसतं त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी त्याचं उत्तर देण्याचा किंवा त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला माझे जवळ काही पर्सनल काम असेल तर तुम्ही मला इन्स्टावरती फॉलो करू शकता किंवा ईमेल थ्रू माझ्याशी चर्चा तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.